नाही कुणाच्या बापाची, ते आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। ग्रामपंचायत खानावळमध्ये खानाव गावातल्या रहिवाशी आम्ही तो उपोषणाला बसलो, ते इमेजिका गोदरेज इमेजिका कंपनीविरोधात। शेतकऱ्यांच्या जमिनी जवळजवळ 3-5 हजार एकरीपमध्ये ह्या गेलेल्या होत्या। त्यावेळी शेतकऱ्यांना इथं मोबदला भेटेल तो म्हणजे इथं काम जो का असेल तो भेटेल असाच ते कंपनीने पहिले, कंपनी म्हणजे जे काय कोणी घेणारे होते त्यांनी पहिले सांगितले होते। त्यानंतर सर्वांनी जास्तीचा मोबदला घेऊन प्रत्येकाने आपापल्या जमिनी परस्पर पार्टीला, दुसऱ्या पार्टीला, तिसऱ्या पार्टीला विकून आज गोदरेज कंपनीने ह्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत। त्या 120 एकर जागेवर आजच्या मितीला 120 एकर जागेवर कंपनी प्रोजेक्ट उभा करते। आणि त्या प्रोजेक्टमध्ये इथले स्थानिक पुढारी, कंपनीचा एकच हेतू होता का तुम्ही ग्रामस्थांना सगळ्यांना एकत्र घेऊन हा काम चालू करा, आमचा कुठली हरकत नाही। परंतु इथल्या 2-3 पुढाऱ्यांच्या हातामध्ये कंपनीने काम दिला, वर्क ऑर्डर दिली आणि त्यात 2-3 पुढारीच आज काम करतात। ग्रामस्थांना ते बाजूला ठेवून त्यांच्या पद्धतीने ते काम चालू केलेलं आहे। ग्रामस्थांना, इथले शेतकरी असतील नाही तर ग्रामस्थ असतील, यांना कोणालाच इथं एकही रुपयाचा काम मिळालेलं नाही। आणि त्या बदल्यामध्ये आम्ही त्यांच्या विरुद्ध, आज कंपनीच्या विरुद्ध आम्ही 2-3 महिन्यापासून चर्चेला बसलो होतो, परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही। कंपनी काय आमच्याशी बसायला तयार होत नाही। आमदारांनी सुद्धा, आमचे जे आपले स्थानिक आमदार आहेत आपले, त्यांनी सुद्धा 2-3 वेळा प्रयत्न केले, त्यांना सांगितले होते, परंतु कंपनीने कुठलीही दाद दिली नाही। आणि म्हणून आज आम्ही त्या कंपनीच्या विरोधात आज आम्ही उपोषणाला इथं बसलेलो आहोत। आजचा उपोषण असा आहे की आम्ही अमर असे उपोषण केलेलं आहे। आमच्या ज्या काय मागण्या आहेत, आम्हाला तिथंशी जसा 2 पार्टीला कंपनीने काम दिलेलं आहे, जो काय 25-25% काम दिला आहे, त्याच पद्धतीने आम्हाला आमच्याकडे पण जवळजवळ 150-200 लोकांचा, तरुणांचा, ग्रामस्थांचा, शेतकऱ्यांचा सपोर्ट आहे। आणि त्यांच्यासाठी आपल्याला काम म्हणजे त्यांच्याच टक्केप्रमाणे 1-2 कोटीचा काम देऊन आम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करते कंपनी, परंतु आम्हाला तो घ्यायचा नाही। आम्हाला जेवढा त्या लोकांना काम दिलेलं आहे तेवढाच काम आम्हाला मिळावा अशी आम्ही कंपनीकडे आज मागणी केली। जर तो नाही मिळाला तर आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। आमरण उपोषण म्हणजे आम्ही आमचा अन्नत्याग केलेला आहे आणि तो शेवट परत करत राहणार जोपर्यंत आम्हाला काम मिळत नाही। दुसरा मुद्दा आम्ही कंपनीकडे असा मांडलेला आहे की आमच्या इथं जी लोकल लोकं आहेत, इथं जी काय बाहेरून येऊन काम करतात, आमच्या ग्रामपंचायतली म्हणजे आमचे जिमनगाव असेल, गोलेवाडी असेल, खानाव असेल, आदिवासीवाडी असेल, ह्यातल्या मुलांना तिथं रोजगार मिळावा, काम तिथंशी मिळायला पाहिजे। जी काय बाहेरून लोकं येतील त्यांना कमी करून आमच्या स्थानिक लोकांना, ग्रामपंचायतच्या लोकांना, मुलांना तिथं काम द्यावा, हीच आमची कंपनीकडे मागणी। तेवढ्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही आमचा उपोषण सोडण्यास तयार आहोत। माझे नाव सुनील रघुनाथ पाटील। इलेक्शनच्या पूर्वी या लोकांनी खूप मोठे आश्वासन दिलेले की गावातल्या प्रत्येक स्थानिकाला इथे काम भेटेल असे आश्वासन देऊन देखील आज जवळजवळ काम चालून बरेच ह्या झाले। प्रत्येकाने प्रयत्न केले, कोणालाही काम का मिळालं नाही आणि जे त्यांच्याबरोबर त्यांनाही काही आश्वासन दिलं त्यांनाही काम दिले नाही। एक स्थानिक लेवलला जर जर काम बघायचं असलं, प्रत्येक ग्रामस्थांचा हक्क आहे, त्या ग्रामस्थांचा हक्क त्यांना मिळावा, ज्याला जसं काम जसं येत असेल त्या पद्धतीनं काम द्यावा। आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे काम मिळण्यापेक्षा जर बाहेरचं येऊन तिथं कॉन्टॅक्ट जर घेत असतील तर तोच कॉन्टॅक्ट जर आमच्या ग्रामस्थान ज्याचा जो हुद्दा आहे त्या हुद्द्याप्रमाणे त्याला तो काम मिळावा अशी आमची मागणी आहे। कंपनीने जसं 2 फेज झालेले, तिसरा फेज बाकी आहे, तिसऱ्या फेजमध्ये जर राहिलेल्या यांना जर काम दिला तर आम्ही उपोषण आमचं मागं घेऊ, ही आमची भूमिका आहे। आम्ही असं बोलत नाही का कोणाचं काम डावलून आम्हाला काम द्या। राहिलेला फेज जो आहे, तिसरा फेज जो आहे कंपनीकडे बाकी आहे, तो फेज कोणाला दिला नाही। त्या फेजचं काम जर या ग्रामस्थांना, ग्रामस्थांची कमिटी नेमणार त्या कमिटीकडे तेही जर दिला तर हा उपोषण मागे घेतला जाईल। आणि दिलाच नाही, यातनं कुठलाही पर्याय मार्ग कंपनी जर काढला नाही तर हा उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायाच्या प्रतीक्षेची आम्ही वाट पाहू। आणि कुठल्याही प्रकारचं वाद न करता शांततेमध्ये आम्ही हा उपोषण कसा होईल याचीच आम्ही प्रतीक्षा करतो। आम्हाला शक्यतो शांततेने कंपनीने आमच्या मागणी शांततेत मान्य करावी हीच आमची अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।
नाही कुणाच्या बापाची, जमिनांच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। मी खानाव ग्रामस्थ सुनील सोनवणे, गेले 10-15 वर्षापूर्वी या जमिनीच्या खरेदी झाल्या होत्या, त्याच्यामध्ये 2-3 पार्ट्या, पहिल्या पार्टीने जे ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना जे आश्वासनं दिली होती की आम्ही इथे तुम्हाला रोजगार देऊ, पण आता 2-4 पार्ट्या बदलल्यानंतर आता इथे गोदरेज इमॅजिका म्हणून जी पार्टी काम करत आहे ती गेली 6 महिन्यापासून इथे आपली डेव्हलपमेंट चालू केलेली आहे। आम्ही गेली 4 महिन्यापासून कंपनीशी प्रशासनाबरोबर आम्ही बोलतो आहे, पण कंपनी कुठल्याही प्रकारची दाद देत नाही आहे। त्यांनी तुटपुंजीप्रमाणे आम्हाला काम देण्याचं आश्वासन देत आहेत। इथे जे स्थानिक पुढारी आहेत, 2-3 लोकांना काम दिलेली आहेत, ते स्थानिक पुढारीसुद्धा आम्हाला आश्वासन देऊन ते स्वतःच्या स्वार्थासाठी इलेक्शनपुरते आमचा वापर केला आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं काम मिळत नाही आहे, म्हणून आम्ही इथे उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ही लोकशाही नांदत असताना इथे राज्यशाही चालवली जाते, त्या राज्यशाहीला मोडीत काढण्यासाठी ग्रामस्थांनी इथे अमरण उपोषण उपसलेलं आहे। जर का इथे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी यांना जर का न्याय मिळाला नाही तर आमची उपोषण हा तीव्र होईल, आणि मग या तीव्र उपोषणामधून जे स्थानिक नागरिकांचा उद्रेक कशा प्रकारचा होईल हे आम्ही सांगू शकत नाही। म्हणून कंपनी प्रशासन, आपले प्रशासकीय शासन यांनी इथे आम्हाला येऊन काहीतरी न्याय देण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर इथे आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि तो आमचे नागरिकच छेडतील, आणि याचं सर्व जो काही उद्रेक होईल तो सगळा कंपनीचाच दोष असेल असे मी इथे सांगतो।